विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्स 1 पाचवं चॅप्टर चालू करतोय, प्रॉबॅबिलिटी. ठीक आहे, प्रॉबॅबिलिटी मध्ये आपल्याला शिकायचं आहे इंट्रोडक्शन आहे त्याचे, रॅन्डम एक्सपेरिमेंट अँड इट्स आउटकम, सॅम्पल स्पेस अँड इव्हेंट, अँड प्रॉबॅबिलिटी ऑफ अ इव्हेंट. या प्रकरणातला कुठलाही भाग तुमच्यासाठी कोविड एक्झाममुळे डिलीट झालेला नाही आहे. म्हणजे हे चॅप्टर जसंच्या तसं पूर्ण तुम्हाला करायचं आहे. एकदम सिंपल चॅप्टर आहे आणि भरपूर प्रश्न विचारतात त्याच्यावर. नियर अबाउट 8 ते 10 मार्काचे क्वेश्चन असतात आणि तिथल्या तिथे आन्सर्स असतं. तर एक गेम म्हणून आपण हा प्रॉबॅबिलिटी चॅप्टर्स खूप इंटरेस्टिंग आहे. बघा कसं आहे. पहिल्यांदा प्रॉबॅबिलिटी. प्रॉबॅबिलिटीमध्ये 113 पेज, 113 पेजवर बघा तुम्हाला डिस्कशन दिलेलं टीचर आणि अरुणा आणि स्टुडंटचं. तर या डिस्कशनला तुम्हाला चांगल्या पद्धतीने रीड करायचं आहे, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी चांगल्या समजतील त्याच्यामध्ये. अजून आता बघा, नेहमीच्या कन्व्हर्शनमध्ये आपण प्रॉबेबल म्हणजे असं आपल्याला बोलताना हां प्रॉबेबल, मे बी, इम्पॉसिबल, शुअर, नियरली, 50-50 असे काही शब्द आपण वापरतो. जसं आता फॉर मोस्ट प्रॉबेबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. मोस्ट प्रॉबेबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. द इन्फ्लेक्शन इज लाइकली टू राइज. इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. I will surely get first class. There is no possibility of polio infection if a child is given to the polio vaccine in time. म्हणजे हे सगळे अंदाज आहे. हे काय आहे, अंदाज देतोय आपण, एकदम शुअरिटी नाही आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये एक पिक्चर तुम्हाला 114 पेज वर दाखवलेले आहे. क्रिकेट टीमचे दोन कप्तान आहेत, एक त्यांच्यातला अंपायर आहे आणि एक कॉईन वर फेकलेला आहे जो आपण नेहमी करतो. कॉईन याला म्हणतो आपण कॉईन टॉस. याला काय म्हणतो आपण, कॉईन टॉस. जसं आता एक कॉईन आपण वर फेकला तर बघा तिथे दोन ब्लॉक दिलेले आहे आणि मध्ये ऑर चिन्ह दिलेलं आहे. जर कॉईन वर फेकला तर आयदर हेड ऑर टेल ह्या दोनच पॉसिबिलिटी येतील. बरोबर आहे का? म्हणजे एकतर कॉईन वर फेकताना आपल्याला माहित नसतं काय येईल, पण एकतर त्याच्यामध्ये हेड येऊ शकतं किंवा टेल येऊ शकतं. याच्यावर तिसरी काही पॉसिबिलिटी येते का? नाही. मग ह्या ज्या दोन पॉसिबिलिटी आहे या दोन पॉसिबिलिटीला म्हणतात सॅम्पल पॉइंट्स. याला काय म्हणतात, सॅम्पल पॉइंट. बघा आता पुढे त्यांनी दोन अजून हे दिलेले आहे. आता या याच्यामध्ये प्रॉबॅबिलिटीच्या चॅप्टरमध्ये आपल्याला नंबर ऑफ पॉसिबिलिटीज बघायचे आहे आणि कॉमनली एक्झाम्पल्स असतात वन कॉईन इज टॉस, टू कॉईन इज टॉस. आता दोन कॉईन जर आपण एकदम फेकले, समजा एक कॉईन फेकला तर हेड किंवा टेल. सपोज दोन कॉईन एकदम फेकले तर काय येईल, एक तर हेड हेड येईल दोन्हीचं, किंवा ए हेड टेल येईल, किंवा टेल हेड येईल, किंवा टेल टेल. ह्या किती पॉसिबिलिटी झाल्या, फक्त 4 पॉसिबिलिटी. या 4 व्यतिरिक्त 5वी येऊ शकत नाही. तुम्ही सापशिडी खेळता, त्याच्यामध्ये डाय असतं, अ डाय इज थ्रोन. तर डायवर किती असतात नंबर्स, 1, 2, 3, 4, 5, 6 हे झालं अ डाय इज थ्रोन. डाय जेव्हा टाकता तेव्हा एक तर तुम्हाला 1 येऊ शकतं किंवा 2 येऊ शकतं किंवा 3 येऊ शकतं किंवा 4 येऊ शकतं किंवा 5 येऊ शकतं किंवा 6. या 6 पॉसिबिलिटी शिवाय दुसरी पॉसिबिलिटी येत नाही. बरोबर आहे, कळत आहे. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, नवीन नवीन शब्द याच्यामध्ये येतात. आता पहिला शब्द आपण बघू, रॅन्डम एक्सपेरिमेंट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट. शब्द जरी मोठा असला तर रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, जर आपण एक कॉईन वर फेकला, अ कॉईन इज थ्रोन, अ वन कॉईन इज थ्रोन झाला, वन कॉईन इज थ्रोन हा झाला तुमचा रॅन्डम एक्सपेरिमेंट. तुम्ही वर शिक्का वर फेकला म्हणजे रॅन्डम. अ डाय इज थ्रोन, एक डाय तुम्ही थ्रो केला, डाय इज थ्रोन हा झाला तुमचा रॅन्डम एक्सपेरिमेंट. बघा इथे एक्सप्लेन केलेलं आहे, द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट आर नोन इन ऍडव्हान्स
बट नन ऑफ देम कैन बी प्रेडिक्टेड विथ सर्टेनिटी एंड देर इज इक्वल पॉसिबिलिटी फॉर ईच रिजल्ट इज कॉल्ड द रैंडम एक्सपेरिमेंट. बघा, अ कॉइन इज थ्रोन, अ कॉइन इज थ्रोन माहित आहे, एक कॉइन वर फेकला तर दोनच पॉसिबिलिटीज येतील हे आपल्याला माहित आहे, एक तर हेड येईल किंवा टेल येईल हे कन्फर्म आपल्याला माहित आहे. काय येईल हे माहित नाही, पण हेड किंवा टेल येईल ह्या दोन पॉसिबिलिटी आपल्याला माहित असतात. अशा एक्सपेरिमेंटला म्हणतात रॅन्डम एक्सपेरिमेंट. त्याची डेफिनेशन पेज नंबर 104 मधून तुम्हाला लिहायची आहे. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट नंतर नवीन दुसरा शब्द आहे आउटकम. अ कॉइन इज थ्रोन, काय मिळेल? आयदर हेड और टेल. हेड आणि टेल काय झालं? आउटकम्स. हेड अँड टेल काय झालं? आउटकम्स. बघा आता इथे यांनी द रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन एज आउटकम. डेफिनेशन लिहायची आहे रॅन्डम एक्सपेरिमेंटला, पण डिफाईन डेफिनेशन लिहायची आहे पुस्तकातून, आउटकमची पण लिहायची आहे. विचारतात एखाद्या वेळेस आउटकम्सचे, त्यांनी काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉइन देअर आर ओनली टू आउटकम्स, हेड और टेल. हेडला एच ने दाखवतात, टेलला कॅपिटल टी ने. सेकंड, अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ थ्रोईंग अ डाय. हे डाय जेव्हा आपण फेकलं तर आपल्याला किती आउटकम मिळतील त्याचे? सहा. इथे दोन मिळाले, हेड अँड टेल पहिल्या याच्यात. डायचे किती मिळतील? सहा. आयदर 1, 2, 3, 4, 5 किंवा 6 हे काय झाले त्याचे आउटकम्स. तसंच त्यांनी दिला इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ पिकिंग अ कार्ड बिअरिंग द नंबर 1 to 15. एक दोन असे कार्ड्स आहे, प्रत्येक कार्डवर नंबर्स लिहिले, असे 50 कार्ड आहे, आणि हे 50 कार्ड मधनं जेव्हा आपल्याला एक कार्ड काढायचं आहे तर त्या एक कार्डमध्ये काढताना त्यापैकी म्हणजे 1 ते 50 पैकी कोणतंही एक कार्ड निघू शकतं. म्हणजे पॉसिबिलिटीज काय होईल? आयदर 1 निघेल 2 निघेल 3 निघेल 4 निघेल और डॅश 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 50 एवढ्या पॉसिबिलिटीज त्याच्या राहतील. नंतर त्यांनी आपण नेहमी प्लेइंग कार्ड्स खेळतो, किती टोटल प्लेइंग कार्ड्स असतात? 52. कसे असतात ते बघा. हे कारण प्लेइंग कार्डचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना, पण तरी एकदा, टोटल किती नंबर असतात प्लेइंग कार्ड्सचे? 52 मध्ये दोन कलरचे प्लेइंग कार्ड असतात, 26 रेड कलर असतात आणि 26 ब्लॅक कलर असतात. रेड कलरमध्ये पण दोन शेप असतात, ते 13 हार्ट शेप असतात, 13 डायमंड शेप्ड असतात. ठीक आहे, कार्ड्स आपल्या डोळ्यासमोर आणा म्हणजे समजतं. अदर ब्लॅक कार्ड्स मध्ये सुद्धा 13 क्लब कार्ड्स असतात आणि 13 स्पेड कार्ड असतात. म्हणजे असे चार टाईपचे 13 13 13 13 असे 53-52 चा प्लेइंग कार्डचा सेट असतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय पुढचा शब्द आहे इक्वली लाईकली आउटकम्स. व्हॉट इज द मीन बाय इक्वली लाईकली लाईकली आउटकम्स? जसं आता फॉर एक्झाम्पल, इफ अ डाय इज थ्रोन एनी ऑफ द नंबर फ्रॉम 1 to 6 मे अपियर ऑन द अप्पर फेस, इट मीन्स दॅट इच नंबर इज इक्वली लाईकली टू ऑकर. सपोज आपण एक डाय फेकला, एक डाय आपण टाकला सापसिडीच्या गेममध्ये, तर आपल्याला चान्सेस असतात. म्हणजे जेव्हा आपण डाय टाकतो तर तेव्हा आपल्याला जर आपल्याला 2 पाहिजे असेल किंवा आपल्याला 3 पाहिजे असेल कोणाची गोटी समोर हे करायला, तर आपण म्हणतो 2 येऊ दे 3 येऊ दे. म्हणजे कसं, आपल्याला जे येईल त्याचं इक्वली लाईकली चान्सेस असतात. 1 पण येऊ शकतं, 2 पण येऊ शकतं, 3 पण येऊ शकतं, 4 पण येऊ शकतं, 5 पण येऊ शकतं किंवा 6 पण येऊ शकतं. जे चान्सेस असतात म्हणजे प्रत्येक 1 येण्याची इक्वली चान्स असतात, 2 येण्याची इक्वली चान्स असतात, 3 येण्याची इक्वली, या सगळ्याला काय म्हणतात? इक्वली लाईकली चान्स. जसं आपण फॉर एक्झाम्पल अ कॉइन इज थ्रो, जर एक कॉइन आपण वर फेकला तर वर फेकताना आपल्या डोक्यात असतं की हेड पण येऊ शकतं किंवा टेल पण येऊ शकतं. तर हेड आणि टेल येण्याचे इक्वली चान्सेस असतात, याला म्हणतात इक्वली लाईकली आउटकम्स. ठीक आहे, हे सर्व तुम्ही रीड करा अजून एकदा. आणि याच्यावर त्यांनी 5.1 एक्सरसाइज दिलेला आहे,
तर याच्या आपल्याला तुम्हाला पॉसिबिलिटीज विचारलेल्या आहे, बघा रीड करा, याच्यात काही सोडवण्यासारखं नाही आहे. जस्ट तुम्हाला किती शब्द समजले त्याच्यावर दिलेलं आहे. एक मिनिट काढतो मी 5.1. बघा हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग, प्रत्येक फॉलोइंग मध्ये किती पॉसिबिलिटीज राहू शकतात. पहिलं दिलेलं आहे वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र, शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन हर समर व्हॅकेशन. आता त्यांनी दिलेले आहे अजंता, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सेंच्युरी, आंबोली, रायगड, माथेरान अँड आनंद वन. ठीक आहे, एवढ्या याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे. नंतर एनी डे ऑफ हा एक मिनिट, आता या पहिल्या याच्यामध्ये किती पॉसिबिलिटीज राहणार आहे, किती प्लेसेस येथे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 प्लेसेस आहे. म्हणजे वनिता कॅन व्हिजिट एनी ऑफ 8 प्लेस इन महाराष्ट्र, सो शी हॅज 8 पॉसिबिलिटीज. ठीक आहे, म्हणजे त्यांनी 8 जागा दिलेल्या पाहायच्या, तर त्या जागापैकी कुठलीही एक ती सिलेक्ट करणार आहे. मग ते सिलेक्ट करायसाठी तिला किती पॉसिबिलिटीजचा विचार करावा लागेल, ती एकदा अजिंठ्याला जाईल किंवा महाबळेश्वरला जाईल किंवा लोणार सरोवरला जाईल किंवा ताडोबाला, अशा किती पॉसिबिलिटीज आहे तिच्याजवळ, 8. एनी डे ऑफ अ वीक इज सो इज टू बी सिलेक्टेड रँडमली. आता वीक मध्ये किती डेज असतात, 7 डेज. मग किती पॉसिबिलिटीज राहतील इथे, 7 पॉसिबिलिटीज राहतील. किती, 7. आता कोणताही डे आपल्याला सिलेक्ट करायचा आठवड्यातला, तर त्यातला तो मंडे राहू शकतो, ट्यूसडे राहू शकतो, वेनसडे राहू शकतो, थर्सडे राहू शकतो, फ्रायडे राहू शकतो, किंवा सॅटरडे राहू शकतो, किंवा संडे सुद्धा राहू शकतो. म्हणजे 7 पॉसिबिलिटीज राहू शकतात त्याच्यात. सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 प्लेइंग कार्ड्स आहेत, त्यापैकी जर वन कार्ड आपल्याला सिलेक्ट करायचं तर किती पॉसिबिलिटी राहतील, 52 पॉसिबिलिटीज. वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन इच कार्ड, सिलेक्ट वन कार्ड. किती पॉसिबिलिटीज राहतील इथे, 11 पॉसिबिलिटीज. ओके चला, आता याच्यातला हा 5.1 करून घ्याल. नंतर आहे पुढचं शब्द. पहिल्या एक्सरसाइज मध्ये आपण आउटकम आणि रॅन्डम एक्सपेरिमेंट हे दोन नवीन शब्द शिकले प्रोबॅबिलिटी मध्ये. आता तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा शिकायचंय तुम्हाला सॅम्पल स्पेस, जे आपण प्रत्येक याच्यात म्हणणार आहे सॅम्पल स्पेस शब्द, विच इज डिनोटेड एज कॅपिटल एस. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस, इट इज डिनोटेड एस. आता सॅम्पल स्पेस म्हणजे आपण एखादा कॉइन वर फेकला तर किती पॉसिबिलिटीज असतात, हेड आणि टेल. मग हा कॅपिटल एस ला याचा सॅम्पल स्पेस होईल HT. सेट मध्ये लिहायचं आहे म्हणजे कर्ली ब्रॅकेट विथ कॉमर्स हे द्यायचं लिस्टिंग मेथडचं. आणि हा एस झाला अ वन कॉइन इज थ्रोन या रॅन्डम एक्सपेरिमेंटचा, हा काय झाला सॅम्पल स्पेस. रॅन्डम एक्सपेरिमेंट सॉरी सॅम्पल स्पेसची पण डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. आणि नंतर एक्झाम्पल लिहायचं, फॉर एक्झाम्पल वन कॉइन इज थ्रोन, मग सॅम्पल स्पेस काय झाला, देअरफोर एस इज इक्वल टू HT. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून पुढचं आहे की द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट एस इज डिनोटेड बाय NS. याच्यातले जर एलिमेंट डिनोट करायचे आहे तर तो NS नी डिनोट. किती एलिमेंट्स आहे याच्यामध्ये, 2 नंबर ऑफ एलिमेंट्स. याला काय डिनोट करतात, नंबर ऑफ एलिमेंट्स NS. ठीक आहे,
नंतर इफ एन एस इज फायनाइट, फायनाइट म्हणजे सेट आपला कुठेतरी संपतो आहे त्याला फायनाइट सेट म्हणतो. नाइन्थ क्लास मध्ये शिकलंय म्हणजे हे याच्यातले नंबर्स आपण मोजू शकतो, काउंट करू शकतो, त्याला म्हणतात फायनाइट सॅम्पल स्पेस. आता बघा पेज नंबर 117 वर काही रँडम एक्सपेरिमेंट दिलेले आहे, त्याचे सॅम्पल स्पेस दिलेले आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन एस आपल्याला ते कम्प्लीट करायचं आहे. पहिलं वन कॉइन इज टॉस, काय आलं एस इज इक्वल टू एच टी, व्हॉट इज एन एस, एन एस इज इक्वल टू टू. नंतर टू कॉइन्स आर टॉस्ड, जेव्हा दोन कॉइन टॉस केले व्हॉट इज एस राहील, मी तुम्हाला सांगितलं होतं पॉसिबिलिटी, हे लक्षात ठेवायचं लिहिताना. व्हॉट इज एन एस, फोर. आता थ्री कॉइन्स आर टॉस्ड, जेव्हा थ्री कॉइन्स फेकतील एकदम. आता थ्री कॉइन्स मध्ये आठ पॉसिबिलिटीज आपल्याला मिळतात, तर आठ पॉसिबिलिटीज मध्ये तीन कॉइन एकत्र फेकले आपण तर आठ पॉसिबिलिटीज, त्या आठ पॉसिबिलिटीज कशा लिहायचा त्याचा क्रम तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे हे उदाहरणामध्ये तुम्हाला स्वतःला जसं वन कॉइन फेकलं तर एच आणि टी, टू कॉइन्स फेकलं तर एच 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 टी टी एच आणि टी टी, हे काय आहे. जर दोन कॉइन तुम्ही एकत्र फेकले तर दोन्ही तुमचे हेड येऊ शकतात म्हणजे एच एच, एक कॉइन हेड येईल किंवा दुसरा कॉइन टेल येऊ शकतो एच टी. सपोज पहिला कॉइन टेल येऊ शकतो, दुसरा हेड टी एच, आणि चौथी दोन्ही कॉइन टी टी म्हणजे टेल येऊ शकतो, ह्या पॉसिबिलिटी. तसं तीन कॉइन एकत्र फेकले तर काय काय पॉसिबल पहिल्यांदा होऊ शकेल, एक तर तिन्ही हेड येईल म्हणजे एच एच एच. मग आता तीन पैकी शेवटून सुरू केला मी, दोन हेड आणि एक टेल राहील, ठीक आहे, किंवा पहिला हेड दुसरा टेल तिसरा हेड राहील, नंतर पहिला टेल झाला तीन, पहिला शेवटी टी झाला, मधल्या टी झाला, हे झाला, हे झाले चार पॉसिबिलिटीज. मग आता परत पुढच्या ह्याच्यात एक तर पहिला एच राहील, दोन टी टी राहील, नंतर एच टी 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 एच टी किंवा टी टी एच टी टी टी, अशा राहतील आठ पॉसिबिलिटीज. तर पोझिशन लक्षात घ्या, तिन्ही एच, मग या शेवटला एच पैकी टी घेतला, मग एकदा टीला मध्ये आणायचं एकदा इकडे आणायचं म्हणजे एच टी एच संपलं टीचं. मग आता पहिला एच राहतील आणि एक टी होता ना इथे, आता दोन टी झाले, मग हा टी इकडे आणा एच मध्ये न्या, ठीक आहे, नंतर दोन्ही टी इकडे आणा एच शेवटी न्या, आणि शेवटचं राहील तिन्ही टी घेतले आपण, इथे दोन टी झाले, इथे एक टी, इथे दोन टी, आणि नंतर शेवटले तीन टी, संपले. किती पॉसिबिलिटीज राहतात, तुम्हाला ज्या पद्धतीने क्रम लक्षात ठेवता येईल त्या पद्धतीने ठेवायचा, पण हे तिन्ही तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, कारण यांचं सॅम्पल स्पेस लिहायला तुम्हाला एक मार्कासाठी नेहमी पहिल्या प्रश्नामध्ये विचारतात. रँडम एक्सपेरिमेंट देतात, इफ थ्री कॉइन्स आर टॉस्ड राईट द सॅम्पल स्पेस, तर तुम्हाला लिहावं लागतं एस इज इक्वल टू सॅम्पल स्पेस मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये एच 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 टी एच टी एच टी एच 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 टी 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 एच टी 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 एच आणि टी टी टी. तर लक्षात कसं ठेवायचं मी विद्यार्थ्यांना सांगते, पहिला एच 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 राहील, मग दुसऱ्या शेवटला जो एच आहे त्याच्या जागेवर टी घ्यायचा, मग या टीला तिसऱ्या याच्यात मध्ये आणायचं, आणि चौथ्या याच्यामध्ये पहिले आणायचं, ठीक आहे. एक टी झाला, मग पहिला एच कॉमन ठेवून ठीक आहे, नंतर पहिला एच कॉमन ठेवून दोन टी घ्यायचे, मग या टी मधला एच घ्यायचा, मग टी इकडे आणून दोन टी आणि एच आणि मग तिसऱ्या एचच्यात तिन्ही टी, अशा आठ पॉसिबिलिटीज आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल त्या पद्धतीने लिहा. नंतर नंतरचा आहे फोर्थ, हा जो टेबल दिलेला आहे तुम्हाला हा खूप महत्वाचा आहे, कारण याचे हे टेबलवरचे सॅम्पल स्पेस तुम्हाला लिहिता आले तर तुम्ही प्रॉब्लेम आरामात, कारण हेच प्रॉब्लेम्स आहे पुढे. थ्री कॉइन झालं, अ डाईज थ्रोन, फोर्थ मध्ये अ डाईज थ्रोन, मग काय राहील, डायवर सहा नंबर असतात, पॉसिबिलिटीज राहील व्हॉट इज एन एस, एन एस इज इक्वल टू सिक्स. आता हा एक डाय होता, नंतर आता टू डाय इज
टू डाइस आर थ्रोन, दोन आहे म्हणून आर थ्रोन. आता दोन डाय जर सोबत केले तर सहा सहा 36, 36 पॉसिबिलिटीज राहतात. त्या लिहायच्या कशा? एकदम सिंपल आहे, काहीच पार्ट करायची गरज नाही. असा मोठा काढून घ्या, पहिल्यांदा वन पासून सुरू करू, नंतर वन कॉयम कायम ठेवायचा, वन थ्री, वन फोर, वन फाईव्ह आणि वन सिक्स, ठीक आहे. नंतर टू नंबर घ्यायचा, टू वन, टू टू, टू थ्री, टू फोर, टू फाईव्ह, टू सिक्स, ठीक आहे. मग नंतर थ्री नंबर, थ्री वन, थ्री टू, थ्री थ्री, थ्री फोर, थ्री फाईव्ह, थ्री सिक्स. नंतर फोर वन, फोर टू, फोर थ्री, फोर फोर, फोर फाईव्ह आणि फोर सिक्स. नंतर फाईव्ह वन. आता हे वन वन, टू वन हे काय आहे? जर एक डाय फेकला, दोन डाय एकत्र फेकले तर पहिल्या डायवर वन येईल, दुसऱ्या डायवर वन येईल, म्हणून वन वन झालं. पहिल्या डायवर वन येईल, दुसऱ्या याच्यावर टू येऊ शकतो, पहिल्यावर वन ती थ्री येऊ शकतो, फोर, हे त्याच्या पॉसिबिलिटीज आहे. अशा किती पॉसिबिलिटीज राहतात? 36. लिहिणं एकदम सोपं आहे, काही पाठ करायची गरज नाही. एक दोन लिहिता येतात आपल्याला सगळ्यांना, फक्त क्रम लक्षात ठेवायचा कसं लिहायचं आणि प्रॅक्टिस करा थोडीशी. प्रॉबॅबिलिटीचा एकही मार्क आपला जायला नको. ठीक आहे, इथे ब्रॅकेट कंप्लीट. किती पॉसिबिलिटीज झाल्या? एनएस इज इक्वल टू 36. आता परत बाकीचे रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेले आहे. अ कार इज थ्रोन, सहावा एक्सपेरिमेंट आहे. अ कार इज ड्रॉन फ्रॉम द पॅक ऑफ बिअरिंग द नंबर्स 1 to 25. म्हणजे 1 to 25 नंबर्स लिहिलेले कार्ड आहे, त्याच्यापैकी एक कार्ड तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचा तुम्हाला सॅम्पल स्पेस विचारलेला आहे. काय राहणार आहे सॅम्पल? आयदर वन राही, टू राही, थ्री राही, कुठपर्यंत? 25 पर्यंत. म्हणजे एनएस किती राहणार आहे? 25. किती राहील? 25. नंतर सातवा आहे, अ कार्ड इज ड्रॉन फॉर वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. ठीक आहे, 52 प्लेइंग कार्ड्स आहे, तर मग तुमचे किती पॉसिबिलिटीज राहील? 1 to 52. एनएस इज इक्वल टू 1 to 52. ठीक आहे, असं तुम्हाला करायचं आहे. हा टेबल पण चांगल्या पद्धतीने करून घ्या आणि आता या टेबलवरच डिपेंड आणि जेवढं आपण शिकलो त्यावर आहे प्रॅक्टिस सेट 5.2, कसे उदाहरणं सोडवायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.